नमस्कार, 3:30 आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण सहयोग अपार्टमेंट सेक्टर 10 नेरूळमध्ये आज आपण आलेलो आहोत. इकडे काही टाईमपास करायला, बोलायला काही रूल नसतो, बिंदास वातावरण असतं. सो अशा बिंदास वातावरणात सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम 3:30. आपण ज्या सहयोग अपार्टमेंटमध्ये आज आलेलो आहोत, तिकडच्या एक ताई माझ्याबरोबर आहे. तिकडच्या लोकांविषयी, अपार्टमेंटविषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माधुरी अजित पदलवार. मला या लोकांविषयी, या सहयोग अपार्टमेंट विषयी माहिती सांगा ना. आमचं सहयोग अपार्टमेंट इतकं छान आहे की सगळे सहयोगाने सगळेजण काम करतात इथे. आणि आमच्याकडे गणपतीचा सण साजरा असतो इथे. सगळे एकत्र येतात आणि 26 जानेवारी वगैरे साजरा करतो आम्ही. अच्छा, ते पण साजरे करतात. 26 जानेवारी आणि स्पर्धा वगैरे ठेवतो आम्ही सगळ्यांना. कुठल्या स्पर्धा असतात? स्पर्धा संगीत खुर्ची आणि हे हळदी कुंकूचा वगैरे कार्यक्रम असतो. पण मग त्या स्पर्धा कुठल्या एका दिवशी असतात की काय, म्हणजे कधी करतात त्या स्पर्धा? नाही नाही, 26 जानेवारीच्या दिवशी. 26 जानेवारीच्या दिवशी या सगळ्या स्पर्धा करतात सगळे सहयोगानी एकदम. हा, आज पण सहयोगानी अगदी योगायोगानी आलेले आहेत सगळे. हा, माहिती दिली त्यांची, त्याबद्दल धन्यवाद. चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली, आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती त्यासाठी इकडची टोकन्स काढायची आहे जी मला हा काढून देणार आहे. काय नाव तुझं? यश अजित पडलवार. यश, कितवीत आहेस तू? फोर्थ. फोर्थ मध्ये आहेस. हा, शाळा लांब आहे का रे? नाही, तेच आहे, जवळ आहे. त्यामुळे तुला जायला पण आवडतं. आणि मग खेळतोस कधी तू? रिसेस. रिसेस मध्ये खेळतोस. ओके, याच्यातली टोकन्स काढून देशील मला? हा, एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे, एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 69. दुसरा क्रमांक आहे 83. आणि तिसरा क्रमांक आहे 64. तिन्ही स्पर्धक तयार, सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे घे. खेळाच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. रुपाली लेंडे. तुम्ही काय करता? काय, हाऊस वाईफ आहे आणि क्लासेस घेते. कसले क्लासेस घेता? मेहंदी, रांगोळी, पेंटिंग्स. अच्छा, त्याचे क्लासेस घेता तुम्ही. मग तुम्ही ते आधी शिकला होतात कुठे? हो, शिकले होते. शिकला होतात तुम्ही कुठल्या तरी क्लासला जाऊन? मग आता स्वतः क्लास घेता? अच्छा, पण तुम्हाला आवड आहे सगळी? आवड आहे. मग लग्नात बिग्नात जाम तुम्हाला डिमांड असणार सगळ्यांच्या? असं अजून एवढी पॉप्युलॅरिटी झालेली नाहीये. आता झाली? हां, आता झाली. हो की नाही? म्हणूनच केली. सगळ्यांसमोर, अख्ख्या महाराष्ट्रा समोर बोललात तुम्ही. हो ना? हो. आणि मग अजून तुम्हाला काय आवडतं? रिकाम्या वेळेत तुम्ही काय करता? तेच, क्लासेस आणि मुलांची शाळा, एवढंच. मुलांची शाळेत तुम्ही जाता? नाही, त्यांना घेऊन जायचं, घेऊन यायचं, घेऊन यायचं. त्याच्यात वेळ जातो? त्याच्यात वेळ जातो. मग ते हट्ट करतात कधी कधी, मध्ये मला हेच खायचंय, ते खायचंय, ते पुरवावं लागतं. हो की नाही? इथे काही खेळ खेळायचे, तुम्हाला राऊंड खेळायचे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सीता सचिन विधाते आहे. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहे. तुमच्या विषयी सांगा, तुम्हाला काय आवडतं? मला मेहंदी वगैरे, रांगोळी वगैरे काढायला आवडतं. तुम्हाला पण? तू ह्या पण नाही ना करत ते? सगळ्या मेहंदी रांगोळीच काढतात इकडे. आवड आहे माझी ती. पण तुम्ही आहात पॉप्युलर मेहंदी रांगोळी काढण्यात. मेहंदी वगैरे आहे काढण्यामध्ये. मग तुम्ही सगळ्यांच्या लग्नाला वगैरे मेहंदी वगैरे काढायला जाता इकडे ह्यांच्याकडे? हो, जाते. कळलं तुम्हाला? तुम्हाला का नाही बोलवत? अहो, यांना पण बोलवा. बोलवाल ना पुढच्या वेळी? नक्की बोलवाल ना? नक्की. बघा, आता तुमचं काही खरं नाही, हेच करत असतो मी सतत. असं मग अजून सांगा, तुमच्या का सांगा, तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. माझा एक 2 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्यातच माझा वेळ जातो. त्याच्यात तुमचा वेळ जातो? आणि मग खरेदी वगैरे कोण करतं घरची? खरेदी काही आम्ही संडे दिवशी जातो. फक्त रविवारी जाता? आठवड्याभरच एकदम? हो, रविवारी संडेला. संडेचं काय, फिश, चिकन, मटण वगैरे ना? इथे राऊंड खेळायचे तुम्हाला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. कन्या पाटील. मग तुमची रास? कुंभरास. कुंभरास, मला वाटलं दांडिया रास. तुमच्या विषयी सांगा, तुम्ही पण मेहंदी काढता? नाही नाही, मेहंदी काढून घेता?
येते असं माझं मी काढते दुसरं तुमचं तुम्ही. अहो मग ह्या दोघी बिझनेस कशाला चालू करून बसल्यात मेहंदीचा? आता ह्या पुढे बोलवीन त्यांना. मग बघितलं दोघी दोघी एवढ्या आहेत आपल्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या, बोलवाल ना नक्की. आणि मग सांगा तुमच्याविषयी अजून तुम्हाला काय आवडतं? काय नाही, हाऊस जेवण बनवलं. जेवण बनवायला काय जेवण बनवतात? सर्वात जास्त काय आवडतं जेवण बनवणं? शाकाहारी. शाकाहारी? मांसाहारी? नाही आवडत. आणि मग खरेदी वगैरे कोण करतं घरी? मीच करते. तुम्हीच करता? पण मग एका दिवशी आठवड्याभराची? महिन्यातून एकदा. तुम्ही महिन्यातून एकदा? या आठवड्यातून एकदा? महिन्यातून एकदा. तुम्ही महिन्यातून एकदा एकदम लॉटमध्ये आणून ठेवायचं. इथे काही खेळ खेळायचे तुम्हाला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. चला गप्पा मारून झाल्या. आता वेळ आहे पहिल्या फेरीची, म्हणजे अंदाज आहे कितीची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्यासमोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे लावायचे, किंमत लावायची. ज्यांची किंमत दिलेल्या प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार त्याच्या? आताही पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार रुपालीताई, मग सीताताई आणि मग कन्याताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे वॉटर प्युरीफायर. 10 लिटरच्या या डबल स्टोरेज वॉटर प्युरीफायरमध्ये 2 स्टेजमध्ये पाणी शुद्ध होते, ज्यामुळे पाणी पिण्यास योग्य होते. शिवाय हा प्युरीफायर ठेवण्यासाठी एक स्टँड आहे आणि हा प्युरीफायर कॉम्पॅक्ट असल्यामुळे कुठेही ठेवण्याकरिता तो सोयीस्कर आहे. प्रॉडक्ट तयार, रुपालीताई तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1250. 1250. हा, मागे काय वाटते किंमत बरोबर वाटते? 1250. तुम्हाला काय करायचं आहे? हीच ठेवायची. ठीक आहे, फ्रीज करूया. 1250 ए, 1250, 1250. आता सीताताई हे घ्या, 4 आकडे वापरायचे. किती किंमत आहे? 1245. 1245. मागे काय वाटते? 1245 बरोबर वाटते सगळ्यांना? मग किती पाहिजे? 1500. तुम्हाला काय करायचं आहे? तीच ठेवायचे. हीच ठेवायचे. फ्रीज करूया. 1245 ए, 1245, 1245. आता कन्याताई हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1052. 1052 मागे बरोबर वाटते? 1052 नाही. त्यांना किती पाहिजे किंमत? 1200, 1600 आणि 1500. 1500, 1400, 1400. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायचे. फ्रीज करूया. 1052 ए, 1052, 1052. तिघींनीही आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. कन्याताईनी किंमत सांगितली 1052 रुपये, सीताताईनी किंमत सांगितली 1245 रुपये आणि रुपालीताईनी किंमत सांगितली 1250 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1295 रुपये. त्यामुळे विजेते आहेत रुपालीताई. आ गया तुमचा वॉटर प्युरिफायर. सांगा कसं वाटतंय हे एवढं मिळालं वॉटर प्युरिफायर? खूप छान वाटतंय. मस्त वाटतंय, फ्रेश वाटतंय. एकदम एकदम फ्रेश हो ना? अजून फ्रेश वाटेल. याच्यातून पाणी प्या असं. पुढची राऊंड खेळायचे तुम्हाला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. चला वेळ झाली आता एका ब्रेकची, पण ब्रेकला जाण्यापूर्वी एक प्रश्न विचारतो. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, जसा मी वाढतो तसा जगाला आणि तुम्हाला व्यापतो, आणि मी जसा वाढतो तसा तुम्हाला दिसायला त्रास होतो, असा मी कोण आहे? उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडे मारे. दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची, त्यासाठी इकडची जी टोकन्स काढायची आहेत ती मला कृतिका काढून देणार आहे. कृतिका एक एक करून टोकन माझ्या हातात दे. आता अजून एक दे, अजून एक दे. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत, बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 81. दुसरा क्रमांक आहे 100. आणि तिसरा क्रमांक आहे 89.
तिन्ही स्पर्धक तयार, सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खेळाच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. रंजना सुभाष शिरोळे. तुम्ही काय करता? काय नाही, हाऊस वाईफ आहे घरी. हाऊस वाईफ. तुमच्याविषयी आम्हाला सांगा, तुम्हाला काय काय करायला आवडतं रिकाम्या वेळेत वगैरे? काय, घरी जेवण बनवायला आवडतं मला. रिकाम्या वेळेत जेवण बनवायला आवडतं? नाही. मग जेवण बनवायला आवडतं? खरेदी वगैरे करायला आवडतं. खरेदी. आणि मग मेहंदीचे क्लासेस वगैरे? नाही, ते नाही घेत. ते नाही करत तुम्ही? अच्छा. आणि मग बाहेर फिरायला वगैरे जाता इकडे नेरुळमध्ये? काय काय आहे बघण्यासारखं? खूप आहे बघण्यासारखं, जसं गार्डन वगैरे आहे तिथं नेरुळला. गार्डन वगैरे आहे. अच्छा. इथे तुम्हाला काही वस्तूंची खरेदी करायची आहे? ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. प्राजक्ता दीपक गजमर. तुम्ही काय करता? हाऊस वाईफ. तुमच्याविषयी आम्हाला सांगा, नेरुळविषयी सांगा आम्हाला. नेरुळमध्ये आहे फिरण्यासारखं, गार्डन आहे, बालाजी मंदिर वगैरे आहे. तुम्ही रिकाम्या वेळेत वगैरे काय करता? काही नाही, वाचन, टी व्ही बघणं किंवा कुठे फिरायला जाणं. मग फिरायला म्हणजे बाहेर जाता की कुठे? नाही, बाहेर म्हणजे इकडेच नेरुळमध्ये, वाशी, ठाणा. अच्छा. वाशी, नेरुळ, ठाण्याला खरेदी करताच तुम्ही, पण आता इथे पण तुम्हाला काही खरेदी करायचा चान्स आहे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव दीक्षा देवेंद्र सावंत. तुम्ही काय करता? मी सर्व्हिस करते. सर्व्हिस काय स्वरूपाची? म्हणजे मी टीचर आहे एका डे केअर सेंटरमध्ये. सध्या मी टीचर म्हणून काम करते. एकदम म्हणजे लहान मुलांना? हो, लहान मुलांना, साधारण 3 ते 5 वर्षाच्या मुलांबरोबर मी काम करते आता. अच्छा. मग कसं वाटतं ते काम, तुम्हाला आवडतं? हो, मुलांबरोबर. हो, मी मुलांबरोबर पहिल्यांदा सुरुवातीपासूनच काम करते, त्याच्यामुळे मला मुलांबरोबर काम करायला आवडतं. अच्छा. मग मुलं त्रास देतात लहान मुलं असल्यामुळे? नाही, मला त्यांची टॅक्ट माहिती आहे कसं त्यांना हँडल करायचं, त्याच्यामुळे मला जास्त त्रास होत नाही मुलांबरोबर काम. काय एक विशेष आहे काहीतरी, एखादी छोटीशी गोष्ट सांगा की ज्याच्यामुळे शांत होतात? जरा बऱ्याच महिला इकडे असतील की ज्यांना गरज आहे अशा टॅक्टची, ती सांगा जरा काय. ऍक्च्युली मुलाचा इंटरेस्ट बघावा लागतो की मुलाला कशामध्ये इंटरेस्ट आहे, आणि त्याच्या इंटरेस्टप्रमाणे आपण मुलाला जर का त्या ऍक्टिव्हिटीज दिल्या तर मुलं आपोआप शांत होतं. आपोआप शांत होतात. अच्छा. सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या, कृती लिहून घ्या, साहित्य आणि कृती ह्याची. एक लहान मुलगा, आई आणि मुलाचे इंटरेस्ट, असं साहित्य आहे याचं. अच्छा. आणि मग बाकी तुमचे काय इंटरेस्ट आहेत? बाकी मला वाचन करायला आवडतं, नवीन गोष्टी शिकायला आवडतात, आणि माझ्या 2 मुलांचं व्यवस्थित संगोपन, त्यांचं शिक्षण वगैरे व्यवस्थित व्हावं, हीच माझी इच्छा आहे. अच्छा. पण काय तुमच्या मुलांची काय एकदम तुम्हाला माहितीच असणार काय त्यांचं? माहिती आहे, पण तरीही माझा मुलगा जास्त मस्ती. अच्छा. ठीक आहे. इथे काही वस्तू असतील आता त्याची खरेदी करायची. तुम्हाला ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. चला, वेळ झाली आता दुसऱ्या फेरीची, म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्यासमोर काही वस्तू असणार, मी तुम्हाला एक बजेट देणार, एका मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 901 रुपये. वेळ आहे एका मिनिटाची, जी एका मिनिटाची वेळ सुरू होते आता. साडेबारे. साडेबारे खरेदी करून झाली, करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे, बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. रंजनाताईंनी खरेदी केली 388 रुपयांची, प्राजक्ताताईंनी खरेदी केली 597 रुपयांची, आणि दीक्षाताईंनी खरेदी केली 620 रुपयांची. त्यामुळे विजेते आहे दीक्षाताई. ठीक आहे, तुमची खरेदी सांगा कसं वाटतंय? एवढी खरेदी मिळाली तुम्हाला? खूप छान वाटतंय, खूप आनंद झालाय. आणि सगळी आता प्रॉडक्ट वगैरे भरपूर वापरा. हो. हा. आणि जिंकल्यावर तुमचा मुलगा झाला होता ना तो? हो. तोच ना तो म्हणालात तुम्ही? तो. हो. त्रास देतो. हा. ठीक आहे, बघून ठेवलंय आम्ही सगळ्यांनी त्याला. पुढची राऊंड खेळायची. तुम्हाला ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. चला, वेळ झाली आता एका ब्रेकची, पण ब्रेकला जाण्यापूर्वी परत एकदा प्रश्न विचारतो. मी प्रश्न असा विचारला होता, जसा मी वाढतो तसा तुम्हाला आणि इतरांना व्यापतो आणि मग आपल्याला दिसायला कठीण होतं, असा मी कोण आहे? उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे. अंदाजे कितीच्या विजेत्या रुपालीताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या दीक्षाताई खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड. जॅकपॉट राऊंड खेळायची आहे. पहिल्यांदा चावी निवडायची आहे. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हे वाटाणे. राऊंड एकदम सोपी आहे. तुम्हाला करायचं एवढं हे घ्यायचं, वाटाणे सोलायचे, आपापल्या ट्रेमध्ये जमा करायचे, पण एका हातानेच वाटाणे सोलायचे. ज्यांच्या ट्रेमध्ये सर्वात जास्त वाटाणे त्यांना संधी मिळणार पहिल्यांदा चावी निवडायची. वेळ आहे एका मिनिटाची. साडेमाडे सुरू करा.
वेळ संपली, खेळ संपला, निकाल आपल्या समोर आहे. रुपालीताईंनी 37 वाट्याने जमा केले, दीक्षाताईंनी 44 वाट्याने जमा केले, त्यामुळे दीक्षाताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? दीक्षाताईंना संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची, त्यांना विचारूया. कुठली चावी हवी? लाल चावी. लाल चावी? हो. नक्की? हो. घेऊन टाका. दीक्षाताईंनी निवडली लाल चावी, त्यामुळे रुपालीताईंना मिळते हिरवी चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला. पेटे उघडले गेल्या, निकाल आपल्या समोर आहे. दीक्षाताई ठरले उपविजेता, ज्यांना मिळालेला आहे बिस्किटचा पुडा. टाळ्या. कसं वाटतंय बिस्किटचा पुडा मिळाला? खूप छान वाटतंय. आणि तंदुरुस्त झाले अर्ग वाटतंय? हो हो एकदम. हा आता बिस्किट खा, अजून तंदुरुस्त व्हा. थँक्यू. सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि विजेत्या ठरल्या रुपालीताई, ज्यांना मिळालेला आहे मायक्रोवेव्ह अवन. टाळ्या. सांगा कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. हा तर काय काय करताय याच्यात? सगळं, पिझ्झा, केक, सगळं ना. हो. यांना अपेक्षा आहे की आता तुम्ही जिंकलाय तर पार्टीला यावं. तर कधी येऊ दे त्यांना? आता येऊ दे, आता लगेच. आता लगेच येऊ दे. हो. तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारायची. मी प्रश्न असा विचारला होता, असा मी कोण आहे, मी जसा वाढतो तसा तुम्हाला, इतरांना व्यापतो आणि मग आपल्याला दिसायला त्रास होतो, असा मी कोण आहे? तुम्ही इथे, तुमचं नाव सांगा. छाया आचाई. आणि उत्तर? काळोख. काळोख उत्तर बरोबर आहे, हे घ्या.